नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सतरा नोव्हेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी अहमदनगर शहरामध्ये संशयास्पद फिरणाऱ्या रिक्षाची पोलिसांनी झडती घेतली असता छप्पन लाख एकोणनव्वद हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचे एक किलो तीनशे अडुसष्ट ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले पोलिसांनी सोने जप्त केले असून फैरोज रफिक पठाण यास अटक केली आहे कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली दरम्यान ही सोन्याची पॅक गंजबाजार परिसरात सापडली असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डी येथील साई मंदिर शनी शिंगणापूर येथील शनी मंदिर आणि देवगड मंदिरासह जिल्ह्यातील मंदिरांची कवाडे पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी पुन्हा खुली झाली कोरोना संकट रोखण्यासाठी गेले साडेसात महिने राज्यातील मंदिरे बंद होती राज्य शासनाने मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेताना काही नियम अटी घालून दिल्या त्यानुसार मंदिर प्रशासनाने तयारी करून मंदिरे भाविकांसाठी खुली केली आहेत मंदिरे खुली केल्याचे श्रेय लाटण्यावरून भाजपवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टीका केली रविवारी अहमदनगर जिल्ह्यात खाजगी दौऱ्यानिमित्त आलेल्या नामदार पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला कोरोना संकटात गर्दी टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानेच मंदिरे बंद करण्यात आली होती याची आठवण त्यांनी भाजपला करून दिली पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे खुली झाली असली तरी त्याचे श्रेय भाजपने घेऊ नये राज्य सरकारने कोरोना काळात सर्व निर्णय विचारांतीच घेतले आहेत सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे हे देखील राज्य सरकारचे यश आहे त्यामुळे मंदिरे खुले करण्याचे श्रेय द्यायचेच असेल तर राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ते श्रेय आहे असे ते म्हणाले केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात प्रदेश काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली या धोरणांना विरोध करत पन्नास लाखांपेक्षा जास्त शेतकरी शेतमजूर कामगारांनी सह्या करून या मोहिमेत सहभाग नोंदवला या सह्यांचे निवेदन आज प्रदेश काँग्रेस मुख्यालयात पक्षप्रभारी एच के पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांनी बलिप्रतिपदा दिनी पंतप्रधानांना पत्र पाठवून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला किसान सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राज्यातील एकवीस जिल्ह्यांमधून हजारो पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आली अकोले येथे शहरातून मिरवणूक काढून पत्रे पोस्टात टाकण्यात आली जिल्ह्यात करोनाचा वेग चांगलाच मंदावल्याने आरोग्य विभागालाही दिलासा मिळाला आहे पाडव्याच्या दिवशी सोमवारी दिवसभरात एकशे एक्क्याऐंशी करोना बाधित वाढले दिवसभरात करोनामुक्त झालेल्या एकशे एकोणसत्तर जणांना घरी सोडण्यात आले आजपर्यंत सत्तावन्न हजार तीनशे त्र्याण्णव जणांनी करोनावर मात केली आहे हे प्रमाण शहाण्णव टक्क्यांवर आहे दरम्यान सध्या जिल्ह्यात एक हजार दोनशे एकोणऐंशी सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळ घडामोडी अधिक बातम्यांसाठी देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार